सुवर्ण संधि सुवर्ण संधि सुवर्ण संधि। अहमदनगर जिल्ह्यातील अग्रगण्य पतसंस्था पोहेगाव नागरी पतसंस्था कोपरगाव आपल्या सर्वांसाठी घेऊन येत आहे फक्त 9 मिनिटात 90% सोने तारण कर्ज। चला तर मग संधीचा सोने करूया। या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी आताच संपर्क करा पोहेगाव नागरी पतसंस्था कोपरगाव। आमचा पत्ता गोदाम गल्ली भाजी मार्केट कोपरगाव जिल्हा अहमदनगर। संपर्क क्रमांक 0243-22-69-23। आपले नम्र नितीनराव अवताडे पाटील संस्थापक पोहेगाव नागरी सहकारी पतसंस्था कोपरगाव। कोपरगाव शहरात सरकार आणि प्रशासनाच्या विरोधात शुक्रवारी आदिवासी बांधवांनी मोर्चा काढला। डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झालेल्या रेणुका गांगुर्डे हिला न्याय मिळाला पाहिजे आणि दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे या मागणीसाठी एकलव्य आदिवासी परिषदेचे संस्थापक मंगेश औताडे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला। कुटुंबियांना आर्थिक मदत दिली जावी, नवजात बालिकेला सरकारने दत्तक घ्यावं आणि दोषी डॉक्टरांना त्वरित अटक करावी ही मागणी घेऊन हा मोर्चा कोपरगाव तहसील कार्यालयावर धडकला। यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। याप्रसंगी आदिवासी समाज बांधव व महिला मुली मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। या जन आक्रोश मोर्चाला विविध संघटना तसेच मुस्लिम समाज बांधवांनी देखील पाठिंबा दर्शवला। एकवीस वर्षाची होती ती अवस्था होती तिचा त्या जबाबदार आरोग्य अधिकाऱ्याने याचा घात केला। तिचा मृत्यूशी झुंज झाली 3 ऑगस्ट रोजी रेणुका काय म्हणत होती ती आनंदामध्ये होती ती मोहात होती एका बालकाला जन्म देणार होती तिचे आनंदाचे अश्रू होते तिला माहित नव्हतं की हे जे बेजबाबदारपणे हे हरामखोर तिचं आरोग्य खाता तिचा बळी घेणार आहे। पण रेणुका पहा पहा रेणुका तुझ्या समर्थनासाठी आणि अशी दुसरी रेणुका घडू नये म्हणून पहा आदिवासी बहुजन समाज आणि शिव छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेबांचे आम्ही या तुझ्या समर्थनाखाली या ठिकाणी उतरलेल्या मला या ठिकाणी सांगावं असं वाटतंय एकलव्य आदिवासी परिषदेने हा आवाज उचलला जरी असेल हजारो कार्यकर्ते एकलव्य आदिवासी परिषदेने आले असेल तर सांगावं सत्य या ठिकाणी नपा वाटत नाहीये की किसनराव असेल प्रकाशजी असेल नवनाथ वाघ असतील मच्छू वाळूज असेल जेव्हा घटना घडली घटना घडतात कोपरगावमध्ये जेव्हा प्रेत आणलं तेव्हा मला कळलं की भाऊ एक आदिवासी समाजातील मुलगी या डॉक्टरच्या बेजबाबदारपणामुळे तिचा मृत्यू झालेला मला या ठिकाणी असं एकदम बोगस वाटलं मॅडम असं वाटलं मी बघितलं ते ब्लेड बॉडी उचलली आणि बघितलं तर 20 वर्षाची एक मुलगी त्या बाळाला जन्म देऊन त्या ठिकाणी पुन्हा पडद्याआड गेली तिला सामाजिक दृष्ट्या बघू नका आणि रेणुकाला न्याय द्यावेत पर्यंत आम्ही या ठिकाणी मात्र हल्ला नाही। आम्हाला आत्ताच सांगा काय आवाज आहे आणि मेडिकल ऍक्ट प्रमाणे साहेब तुम्ही गुन्हे दाखल करा। आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्याला या ठिकाणी आव्हान करतो कारण तुम्ही मेडिकल ऍक्ट नुसार गुन्हे दाखल केले नाही का केले नाही ते पण आम्हाला सांगा। ही घटना घडली ती खूप निंदनीय होती या ठिकाणी सांगत वाटत की शासन आपल्या दारी 2 उपमुख्यमंत्री 1 मुख्यमंत्री इथं जवळ आले पण त्यांना कारवाई घेतली नाही का आपण प्रशासन आपल्या दारी कोणा तर कुपन वाटलं की यांनी आज या समाजाला समाजाच्या नावावर कितीतरी तुम्ही पैसा त्या ठिकाणी टाकून देतात परंतु त्या समाजाला आतापर्यंत कुठलाही लाभ भेटला नाही। आज तुम्ही बिलहट्टी या ठिकाणी पाहिलं तर आहे त्याच ठिकाणी आहे त्यांनी काय सालगडी म्हणून काम करायचं का आतापर्यंत वीटभट्टीवर काम करायचं का आतापर्यंत त्यांनी घरकडी काम करायचं का त्यांच्या उत्थानासाठी त्यांच्या प्रगतीसाठी या सर्व जी प्रशासन व्यवस्था केलेली आहे कितीपर्यंत लाभ द्यायचा नाही। आज आदिवासी सुद्धा मंत्री झाले त्यांनी इकडे ढुकून पाहिलं नाही आपण इथं आलो तरी प्रशासन झोपलेलं आहे अजून सुद्धा बाहेर येत नाही काय यांची गुरबाई यांची एवढी गुरबाई अहो रेणुकाताई ज्या दिवशी तुम्ही तिथं तिला तिथं नेलं तिचा रक्तस्राव झाला गरीब लोकांसाठी दवा का नाही का मोठ्यांसाठी मी म्हणतो शासन आपल्या दारी कलेक्टर आले तहसीलदार आले मुख्यमंत्री आले पालकमंत्री आले राज्यातले सगळे पदाधिकारी सगळे नेते पुढारी सर्व आले
एक तास अर्धा तास लागला असता कारवाईला अर्धा तास तुम्ही शासन द्या शासन आपल्या द्या कोणाला पेटे काय कोणाला काय बरेच लोक घेऊन जातात अरे काय चाललं न्याय द्या न्याय हे प्रकरण कोण काढला सर आमचे माझे चॅनलचे मोंडे साहेब त्यांनी हे प्रकरण सगळ्यांना दाखवलं सगळ्यांना मुंगे साहेबला सांगितलं मला सांगितलं सगळ्यांना आणि आज इथपर्यंत आला असन आणि याला कारणीभूत हे प्रशासक आहे त्या प्रशासकाला फाशी दिली पाहिजे. कोपरगाव तालुक्यामधली जी घटना आहे माझ्या भगिनी की अति श्राव रक्तस्राव झाला त्याच्यामुळे त्याचं निधन झालं मृत्यू झालं खऱ्या अर्थानं या प्रशासनाने यांच्या ज्या अधिकाऱ्यांनी निष्काळजीपणा केला त्यामुळे यांचा जीव या ठिकाणी या माझ्या भगिनीचा गेलेला आहे आणि त्याचा या ठिकाणी मी कोपरगाव शहर मुस्लिम समाजातर्फे स्वतंत्र जाहीर निषेध करतो. आणि गेल्या वर्षभरात 6 महिन्यात आपण बघतोय मित्रांनो बहुजन समाजावर अतिशय अन्यायकारक घटना या ठिकाणी घडताय फक्त कोपरगाव शहर तालुकाच नव्हे महाराष्ट्रच नव्हे तर अख्ख्या देशभरामध्ये या समाज बांधवांना या ठिकाणी जीवे मारले जात आहे त्याची आबरू काढली जाते. आमच्या मणिपूरची घटना या ठिकाणी लाजिरवाणी आहे परंतु तिथलं सरकार आपण बघितलं केंद्र सरकार आपण बघितलं तर अजून त्या मुख्यमंत्र्यांचा या ठिकाणी राजीनामा देखील घेतलेला नाहीये एवढं निष्काळजीपणा या ठिकाणी आपण बघतोय. माझी सर्वप्रथम विनंती राहील प्रशासनाला माझ्या माहितीनुसार आपली जी भगिनी आहे गांगुडे राई तिच्या ज्याच्यामुळे या ठिकाणी त्याचं निधन झालं त्याचा मृत्यू झालं त्याच्यातील एकाही आरोपीला अजून अटक झालेली नाही. मित्रांनो ही गोष्ट खरी आहे मंगेश भाऊ अजून अटक झालेली नाही. कोपरगाव शहर आणि तालुका पोलीस स्टेशन असेल किंवा तहसीलदार साहेब असेल यांना माझी विनंती आहे का यांना सर्वप्रथम जेलमध्ये टाकावं आणि मृत्यूची शिक्षा तुम्हाला देता येत नसेल फाशीची शिक्षा तुम्हाला देता येत नसेल तर कमीत कमी आजीवन कारावासाची शिक्षा त्यांना दिली पाहिजे प्रशासनाने एवढी या ठिकाणी मी विनंती करतो. आणि मंगेश भाऊ उतडे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आज हा मोर्चा काढण्यात आला त्याला सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी उपस्थित आहे सर्व संघटना या ठिकाणी उपस्थित आहे असे अन्याय यापुढे झाले नाही पाहिजे त्यासाठी या सर्व प्रशासकीय अधिकारी असतात डॉक्टर असेल किंवा तिचे जे ड्रायव्हर असतात तो म्हणतो की माझ्या गाडीमध्ये डिझेल नाही अरे लाज वाटत नाही तुम्हाला तुमच्या या 2 मिनिटाच्या खेळामुळे या ठिकाणी आमच्या भगिनीचा या ठिकाणी जीव तिला गमावावं लागलं त्याचा चिमुकला बाळ आहे कोण त्याला घेणार कोण जबाबदारी घेणार त्याची शासनाला विनंती आहे का त्याच्या घरच्यांना या ठिकाणी अर्थसहाय्य द्यावं भरीव मदत द्यावी आणि त्या चिमुकलेल्या या ठिकाणी दत्तक घेऊन त्याला न्याय देण्याचं काम करावं. आणि सांगता सांगता एक सांगतो मित्रांनो आता ताजी घटना आहे या ठिकाणी कोळगाव थडीमध्ये देखील मुस्लिम समाजाच्या मस्जिद मध्ये घुसून या ठिकाणी त्याचा कुराणचे पवित्र कुराण या ठिकाणी फाडून फेकण्यात आलं. मनीवादी हे जे मनीवादी लोक मित्रांनो यांची जी आहे हिंमत वाढत चाललेली आहे. पवित्र ग्रंथ म्हणजे फक्त मुस्लिम समाजाचाच नव्हे तर सगळे समाजाचे जे ग्रंथ असतात ते सगळे पवित्र असतात आणि कोणताही धर्म या ठिकाणी असं शिकवत नाही का तुम्ही असं करा तसं करा परंतु ही घटना निंदनीय आहे आणि त्या घटनेच्या घटनेतील आरोपींना देखील अजून अटक झालेली नाहीये तर येत्या 8 दिवसात जर त्या आरोपींनाही अटक झाली नाही तर या ठिकाणी कोपरगाव शहरात आमरण उपोषण या ठिकाणी आम्ही करणार आहोत. आणि या मुलीला शासनाने दत्तक म्हणून घ्यावा त्यांच्या परिवाराला महाराष्ट्र शासनाच्या मार्फत चांगल्या प्रकारे मदत मिळाली पाहिजे हेही मला वाटतं. मणिपूर या ठिकाणी देखील 2 आदिवासी स्त्रियांचे नग्न झिंड काढले त्या ठिकाणी 10-10-20 लोकांनी त्या 2 माझ्या माते भगिनी बलात्कार केले हे शासन गेलं कुठं या देशामध्ये काय चाललंय. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी आपल्या मंगेशराव पुढे यांच्या नेतृत्वाला जो मोर्चा आहे या ठिकाणी आम्ही सर्व राजकीय संघटना सामाजिक संघटना या सर्वांनी या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे.